चाल बाई, कांद्यांचा ना लय पसारा पडलाय, निवडायचे यांनी एवढीच गोंड भरली वाटत. काय बाई, या माणसाला ना एक कामधडाचं करीत नाही, लय जीवाव येत त्यांच्यावाल्या. हं, घ्यायचे आपले पाटापाटा निवडून. नाही शांती काय करते पाव, गोण्या भरायला गेली सकाळची, भरले का नाही शांती? हा काय करती? अहो एकही एक कांदे निवडीत होते. तुम्हाला म्हणले कांद्याच्या गोण्या भरा, वापाय न्यायची. आता सकाळची तुला पाठवलंय माल, थोडं गावात काम राहते. काय काम राहते? गावात राहते काय? आता गाड्या माणसाच काय राहत? तुला काय माहिती बाय माणसाला चुलीच्या कोपऱ्यात एक गोण पाटीड भरून ठेवलं, तिकडं बोंबा मारीत गेले. आता मग मला फोन आला, मग गेलो मी, काम राहते गावात. तुम्ही काय आमदार खासदार झाले काय? व्हावं लागत निवडून आले. गड्याची जाती गावात राहत काय नाही, काय उलट पाहिजे तुला काय माहिती? काम सोडायचे रिकाम टवळा उद्योग करीत राहत चुलीच्या कोपऱ्यामध्ये बसायचं. चालला दोन टाळ थापले का झाले? या गोण्या धरा, घे भरून घे माय, मी ते वावरात घास येतो, बियाचा गोळा करून घेतो. अहो माल थोडी मदत करू लागा. अरे पण आता ते पाऊस पडलाय तो बाय, आता इकडे सारा गावाचं ते बीज आहे ना नासून. तुम्ही काय निवडून बिवडून आले का काय? निवडून नाही पण आता गावात राहत काही नाही, तर काही तुला काही काय वय ना. चला इकडे धरू लागा माल धरा. नाही आता तू घेते करून बरतावर मी ते गाज गोळा करतो, इकडे आणून तुझा पाण्या पाऊस जागतय, बी खराब होईन. अरे शांती तुला कळत का नाही निसत माझ जीव घेत आहे ना? मान घेत का तू? तुला यास चालू चालू काम करायला तुला जर नेट जाते, मी तर अख्खा ते करतोय. मग बा तुम्ही ना कटकट लावू नका, नाही हे सगळं काम टाकून मी झोपून घेईल बरं का? सांगत झोप मग मरते, मी चाललो वावरात. आता तुला झोपायचं, झोप तुला काम जीवार येत कोणाचा मला माहिती द्या ज्या परमेशिवानी. बोलायला तर लई पाट्याची पाट्या तिघे करून मी तेवढा घास गोळा करतो. लवकर या लगेच, तू आटेप एक काम दाडाच करीत नाही बाई. हा नुसतं माझ जीव घेत राहत, एवढीशी कुठं झोपले का? लगेच त्याच डोकं उठत. हे काय आता मर दे राहू दे असच करू गोळा. काय चाललं वहिनी? काय भाऊजी आले का? हा ना लिहून येऊ. हा उलट आहेच झालं का? या काय कांदे निवडून राहिले तुमच्या भावाने एकच गोण भरली. अरे बाप, या एवढ्या गोण्या भरायच्या अजून पण ते गेले तिकडं, ते म्हणे मी त्या घासामध्ये चाललोय. मग काय करते काय माहित तिकड? तुम्हाला काही जेवण करायचंय का? नाही जेवत होतो टाइम आहे. तुम्हाला काही मदत करू का? नाही तर मग देते ना वाढून तुम्हाला. करतो ना लिहून ये, थोडा वेळ जेवतो ना, थोडं थंड होऊन जा. हा भरायच्या स्वतः थोडी मला गोंध धरू लागत आहे का? हा एक तर ना तुमचे भाऊ गेले तिकडं, मला एकटीला काय वाटता येईन. थोडी मदत करू लागा मला. मी ना आता सपा सपा निवडून घेते कांदे. तुमचे भाऊ तर काही कामाचे नाही हो, आणि काहीच काम नाही करायला, इथे जेवायला येते आणि उठले का चालले गावामध्ये. लहानपणापासून तरी सवयी आहे मला तर परवा इथे राहायला पाहिजे. घरी होते लोक करायला मग काय? अहो पण त्यांना कळत नाही का एकट्या माणसाचं किती जीव घ्यायचं सांगा बरं. कळायला पाहिजे ना, तुला आहे बघा एकटे करून करून किती करणार आहे सांगा बरं भाऊ. चल ना मधी चला भाऊजी, सोडा भाऊजी. ऐक ना भाऊजी, काय करू राहिले तुम्ही? चल ना पण. हो मी आरडा ओरडा करेल बरं का? दोन मिनिटं फक्त भाऊजी. काय करू राहिले तुम्ही भाऊजी? बापरे, हो मी काय म्हणते अहो इकडे या ना. थांब ना पण आता. काय भाऊजी काय काय करू राहिले तुम्ही? अहो ते चुकून ना तोल गेला, ती पाठी माझ्या पायावर पडली ना, चुकून तोल गेला. अहो काय पाठी पायावर पडली? मला आहे ना भाऊजी तुमचं अजिबात आवडलेलं नाही पा. अहो मुद्दा म्हणून केलं मी, ते चुकून माझं एकदम चुकीचं वागले भाऊजी तुम्ही. चुकून झालं ते, चुकून माझं तोल गेला. एवढे दिवस आपण एकत्र राहतो, तुम्ही असे कधी चुकीचे नाही वागले बरं का? हा झालं आता ते थोडस चुकीच झाली काय असं ना. जाऊ द्या आता, आहे ना तुमच्या भावाला येऊ द्या, मी त्यांना सांगते. काय ना भाऊजींचं आहे ना लग्न करून टाका पहिले एखादी पोर पाहून. हा पण हे नका सांगू कारण आता झालं बघ चुकून. नाही ना आता एकच काय सांगल, एका घरात आता काय मी काय भांडणं लावणार आहे का? हा
हे नाही सांगणार मी, पण पहिलं तुमचं लग्न लावायला सांगते. मला आहे ना तुमचं हे अजिबात आवडलेलं नाही. हा ते ना चुकून झालं, ते माझ्या मनात तसं नव्हतं, ते चुकून आहे ना ती पाठी पडली आणि तोल गेला माझा. अहो भाऊजी, पण मी कोण आहे माहिती ना? हा वहिनी, मी तुमची वहिनी, तुमच्या मोठ्या भावाची बायको आहे मी. हा थोडस भान ठेव चला. आणि झालं चुकून, तेच जर समजा मी म्हणून मी सहन केलं, तेच जर माझ्या जागी दुसरी बाई असती तर तुम्हाला इथं तिने गाडून टाकलं असतं माहितीये का? हा नाही तर दोन चार तुमच्या वाजून दिले असते माहिती ना. चुकी झाली, माफ करा, पण हे सांगू नका बरं का. पण आता घरातलं माणूस आहे म्हणून मी समजून घेतलं तुम्हाला. हा कोण सांगू नका फक्त, एवढं मेहरबानी करा. काय परत वर थोबाड करून म्हणते, कोणाला सांगू नको भाऊजी. हा चुकी झाली थोडस, आता काय करू सांगा बरं. मला आहे ना समजतं तुम्ही हे सगळं का करू राहिले, तुमचं लग्न झालेलं नाही अजून, ते तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला बरोबर. हा पण मग काय करणार, तुम्ही बी सारखे उडान टप्पू सारखे फिरात्या, एक तर हल्ली पोरी भेटू नाही राहिल्या माहितीये का. कामधंदा करायचं म्हणलं का तुमच्या जीवावर येतं बरोबर आहे ना. पोरी पाहत्या सर्व्हिसवाला नवरा. हा थोडस काहीतरी कामाधंद्याला लागा म्हणजे पोरगी भेटेल लवकर. हा म्हणजे तुमचं थोडस शरीर ताब्यात राहील. हा तर जाऊ दे आता, जाऊ द्या. काय जाऊ द्या, थोडस तुम्ही सांगा मला, दुसरी बाई माझ्या ठिकाणी असती काय केलं असतं भाऊजी तिने? ते आता म्हणजे चार भाऊ बंधांमध्ये तुम्ही इज्जत घालू राहिले का? नाही नाही, त्या ते माझ्याकडून कंट्रोल नाही झालं आणि थोडस आता जाऊ द्या, थोडस या ना तुम्ही, समजदार तुम्ही. नाही नाही, दुसऱ्या बाई सोबत केलं असतं चार चौकाच इज्जत गेल्यावर अजून तुम्हाला पोरगी भेटेल का? अजून तुम्ही आयुष्यभर तसेच राहशाल. मग जाऊ द्या, थोडं स्वतःला कंट्रोल करा. जाऊ द्या, चुकीच झाली आता माझ्या. थोडस काहीतरी दोन पैसे कमवायचं काहीतरी पा, नोकरी पाण्याचं पा. तुमच्यापेक्षा लहान लहान पोर आहे ना, असे नोकरीला जाऊन 30-30 हजार रुपये महिना कमी द्या. आहे का तुम्हाला त्याचं काही? हा तरी मी म्हणते जाऊ दे मरू दे, भावाला काही सांगत नाही. या त्या खात्या हिंडा त्या इकडं तिकडं, आहे का तुमच्या घरात पाऊल तरी? हा पण मी चांगली म्हणून तुम्हाला सांभाळून घेऊ राहिले. दुसरे भाऊ भाऊ जे असते ना तुम्हाला उसकून दिलं असतं माहिती. हा काय वर थोबाडक पाहून परत भामट्याचं रूप घेऊ राहिले. काय वहिनी चुकून झालं, वहिनी चुकून झालं. हा सांगू नका फक्त कोणाला, एवढं मेहरबानी. हा तुमची सगळी झाकून ठेवी ते मी. जा आता, जा आता निघा आणि परत माझ्याशी बोलू नका आता तुम्ही. हा मी तुम्हाला आहे ना खूप चांगलं समजत होते भाऊजी, पण तुमचे ना खरंच विचार घाणेरडे. हा लग्न नाही झालं म्हणून काय झालं असं वागावं का माणसानी? बाई अवघडच झालं बाई, काही या भाऊजींची काय मजल गेली डायरेक्ट मला. मला तर म्हणजे आता कोणत्या तोंडाने काय बोलावं आता त्यांच्या भावांशी. आता झाकली मोठ 1.25 लाखाची, आता त्यांना काही बोलणार नाही. नाही तर त्यांच्या भावाभावांमध्ये असा तुंबळकाजा होईल. एक तर मानावर असा गरम डोक्याचा द्यायला बसला घरातून हाकलून. आता आहे ना हे काही सांगत नाही यांना, फक्त यांना म्हणल बाई याचं आहे ना पहिलं कशी येडावाकडी आंधळी पांगळी कशी पोर पा, पण पहिले याला भुजून टाका बाई. याला आहे ना भुजून टाक आणि याला वाईलं काढून द्या. या नकोच आपल्यामध्ये आता नको ग बाई. मला तर अजून कापरच आलं माझ्या अंगाचं. चल बाई घेऊ दे कांदे भरून मला. शांतीच आवरले की नाही पावा जाऊन मज. सकाळची कांदे भरी ती शांती झाले का भरायची? हा झाले झाले का जे एका एवढा गंज पाडलाय हो. तू आता फार तोंड बारीक करून टाकली. अहो माझं आहे ना लय डोकं दुखू राहिलं बाई. का ना? हा काय माहित बाई काणी दुखू राहिले. चल दवाखान्यात. मग काय? नाही दवाखान्यात नका. मग आराम कर लागलं असत. लय बारीक तोंड सोडून दिले फार तस काय. सकाळी कशी फ्रेश होती करून आली? हा होती सकाळी फ्रेश, पण मग आता आता डोकं दुखलं म्हणजे माणसाचा चेहरा उतरणार काय. मस्त सावली त्यान म्हणा डोकं. आपण डोकं दुखतय ना म्हणून चेहरा उतरलाय असं म्हणते. चला घरी. मग काय चाल घरी जाऊ, चहा बी पे थोडा, झोप गोळी बिळी खाऊ. कोरा चहाच पिते. तोंड सुटलं माला कर म्हणा. अहो मी काय म्हणते ते अहो माझं तेच मत आहे का भाऊजींना आहे ना एखादी पोर पा बाई तुम्ही. आता मला कळत आता शेवट मोठा लहाना भाऊ आहे. मी तर मोठा शेवट आता बापाची जबाबदारी त्या म्हातारा म्हातारी मारून गेली. आपण नाही पाहणार तर कोण चाललंय आता पाच? पण ते कामच करीत नाही नुसते, त्याला मळ्यात थांब म्हणलं का थांबत नाही. नाही काम करीत, पण एखादी अशी शेतकरी भितकरी पोर का होईना पण आहे ना पाहून घ्या बिगर. माहिती ना ती त्याला त्याचं लग्न करायला माझ्या लक्षात आहे, पण आता ती कामच थोडंफार थोडंफार तुला मदत झालं तर ते बरं वाटत ना थोडं. मग तसं ठेवत्या त्यांना.
हो आता मावत आहे जबाबदारी कमी असेल. लग्न झालं ना का मग आपाप काम करील, जबाबदारी पडल, बायको होईल, एखादं पोरस्वर झालं का माणसावर जबाबदारी पडती. बरं पाऊस चालू आपाप सुधरत माणूस करतो. चल आता मला करण्याची बायको नाही तर त्याला काय खायचं ना, हात पुसायचे आणि पळायचं, एवढंच काम आहे. म्हणणं ते मस्त, पण ते थोडंफार त्यांना कुठं तर काम केलं पाहिजे. तरी तुमचं तेच बाई, तुमचं सारखं एकच एकच येड लावून धरत्या तुम्ही. अगं मी ना ती माझ्या करीत होतो, मा पाहण्याचंच काम चाललंय. चाललंय पण म्हणलं पाहू माझ्या करून काय म्हणते काय नाही. हा माझ्या काची करीत आहे त्याच्यात काय, एक तर त्यांचं वय होऊन चाललंय आता. ते खाल्ल्या गेलीचा बिके आहे ना, त्याच्या नातोगेच कोणाच तरी पोर आई आहे का. हा बाय मग जा ना पाहिला सकाळी ते चाललं, पण तू म्हणून उद्या परवा जाऊ आपण. बाय तुम्ही पहिले जा, उद्याच जा, उद्याच जा. त्याचं करायचंच लग्न, त्याला बुजूनच टाकायचं आता, ठेवायचंच नाही. तुम्ही उद्या पहिले पोर पाहून या ना, तेच करायचं. पण चाललंय आता काहीतरी. हा तेच ना.